नमस्कार, मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि संपूर्ण दिवसभर कुठले राहतील महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्रासाठी ते पाहणार आहोत सविस्तर। तर सुरुवातीलाच बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन ढासळलंय, त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि धक्क्यावरती धक्के बसतायत, म्हणून त्यांच्याकडून अशी विधानं केली जातायत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। गुवाहाटीतून विमानतळावरती पत्रकारांनी त्यांना उद्धव ठाकरेंच्या कालच्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर अशी टीका केलेली आहे। त्याचबरोबर खोक्यांच्या मुद्द्यावरूनही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय। त्यांची मानसिकता ढळलेली आहे, त्यांचा जो काय मॉरल आहे तुटलेला आहे, नैराश्यातून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे। मला वाटत होतं की त्याला नैराश्य यायला खूप वेळ लागेल, परंतु ते अगोदरच आलेलं आहे। यापूर्वी देखील या महाराष्ट्रामध्ये एक निगेटिव्हिटी होती, एक नैराश्याचं वातावरण होतं, ते आम्ही सरकार नवीन बनवल्यानंतर ते बदललंय। एक सकारात्मक दृश्य, एक पॉझिटिव्हिटी क्रिएट झालेली आहे पब्लिकमध्ये। पब्लिक परसेप्शन जे आहे अतिशय आमच्या सरकारच्याबद्दल चांगलं आहे, त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांच्या छातीत धडकी भरलेली आहे, त्यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत, त्यामुळे त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत आणि मग अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होतं। मा कामाख्या देवीचं दर्शन झालं, मनोभावे सर्वांनी दर्शन घेतलं आणि एक सगळ्यांना समाधान आनंद झाला। त्यानंतर या कालच्या दिवसभरामध्ये या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील व्यंगी स्वागत केलं, सगळी चांगली अरेंजमेंट होती, त्यांच्यासमोर सर्व मंत्रिमंडळातील सहकारी देखील सोबत होते आणि एक आपल्याला जे काही प्रेम आणि या ठिकाणी जे काही पाहायला मिळालं नियोजन, म्हणजे आपण महाराष्ट्रातच आहोत अशा प्रकारची देखील भावना प्रत्येकाची झाली। असं त्यांनी एक हिवाळ्याचं नातं आपलं आहे आणि वर्षापासूनचं अशा प्रकारचं वागणूक आणि भावना आणि प्रेम मिळालेलं आहे। त्यांची मानसिकता ढळलेली आहे, त्यांचा जो काय मॉरल आहे तुटलेला आहे, आणि यावेळेला आपल्या सोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिन अहिर, यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिनजी, ठाकरेंची मानसिकता ढळल्याचा थेट आरोप मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे थेट गुवाहाटी या ठिकाणाहून, काय पहिली प्रतिक्रिया आपली? कोणाचा मानसिक आणि कोणाचा राजकीय संतुलन बिघडलेलं ही तर जनताच ठरवेल आणि त्यांच्या कृतीतूनच ते दिसेल। पण एक गोष्ट नक्की आहे की राजकीय संतुलन एकंदरीत बिघडत चाललेलं आहे आणि म्हणूनच तुम्ही पाहत असाल की मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही आणि ते जर होणार आणि करणार जर नसू तर कुठेतरी समाधान करण्यासाठी आज कामाख्यांचं दर्शन घेण्याचं काम केलं जातोय। आणि तुम्ही जर पाहिलं असेल की पहिले जे अवतीभोवती जे सुरुवातीला जी लोक होती, आज त्यांच्या अवतीभोवती कोण दिसत आहेत हे तेच समजेल। आणि विशेषतः जे सांगतायत की आमच्या पायाखालची वाळू जी ढसळत चालली आहे, आता आमचे पाय मजबूत होत चाललेले आहेत, ढसळणाऱ्याची संख्या ही वाढत राहते आणि ही पुढच्या काळामध्ये पण वाढलेली तुम्हाला पाहायला मिळणारच आहे। बरोबर आहे, जनतेनं ठरवावं असं म्हणणं आणि पुढच्या काळात काय घडतं याकडे लक्ष आहे। धन्यवाद सचिन अहिरजी, आपण न्यूज 18 लोकमत बरोबर बोललात त्यासाठी। महाराष्ट्र आणि आसामला सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्यासाठी आसाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे। आसाममधील मराठी भाषी राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत मंत्री दादा भुसे यांची दोन राज्यातील समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। राज्यामधील सरकारला खोके सरकार म्हणून देशात मान्यता मिळालेली आहे असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असेल असा टोला राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावलाय।
आम्हाला कधी त्यांनी बोलावलं नाही कारण आम्ही कधी पक्षांतर केलं नाही असा टोलाही राऊत आणि शिंदे पक्षाला लगावला. या 40 लोकांचा न्याय देखील कामाख्या देवी करेल असं राऊत म्हणाले. तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना जागा आहे पण महाराष्ट्राला कधी कुणी जागा देणार आहे का असा सवाल देखील संजय राऊतांनी उपस्थित केलाय. मला असं वाटतं नवी मुंबईमध्ये आसाम भवन आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना सगळ्याच राज्यांना जागा हवी आहेत पण महाराष्ट्राला कधी कोण जागा देणार आहे का. कर्नाटकचे मुख्यमंत्री सोलापूर आणि सांगलीतल्या जत जिल्हा खेचून घ्यायला निघाले. गुजरात आमचे उद्योगधंदे पळवत आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. हे सरकार महाराष्ट्रातलं जे आहे ज्याला खोके सरकार म्हणून मान्यता मिळालेली आहे देशामध्ये, त्यांच्याने आसामचं काय नातं आहे मला माहीत नाही. अचानक निर्माण झालं आहे. माननीय उद्धव ठाकरे यांचं असंही म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ज्या पद्धतीने केला जातो भारतीय जनता पक्षाकडून, त्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रावरती हल्ले करत आहेत, या सगळ्याच्या विरोधामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र यावं. त्याच्यामध्ये मग उदयनराजे भोसले असतील छत्रपती, संभाजीराजे छत्रपती असतील, महाविकास आघाडी असेल, संभाजी ब्रिगेड असेल, इतर ज्यांना ज्यांना या महाराष्ट्राविषयी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी श्रद्धा आहे, स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकानं एकत्र येऊन महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना करणाऱ्यांच्या विरुद्ध एकत्र यावं अशी आमची भूमिका आहे. महाराष्ट्र बंद करण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे का? महाराष्ट्र बंद करणारी माणसं तुमच्या सोबत राहिली आहेत का असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंना लगावलाय. दिवंगत बाळासाहेबांनी ज्यांच्या सावलीला जागा दिली नाही त्यांच्या तुम्ही गळाभेटी घेता, उद्या तुम्ही ओवेसींचीही विचार स्वीकाराल अशी तुमची परिस्थिती आहे अशी टीका बावनकुळेंनी केलेली आहे. उद्धव ठाकरेजी, तुमच्यासारखी बालिशपणा, तुमच्यासारखं लहान मनाचा माणूस, तुमच्यासारखे हुकुमशहा, अरे तुम्ही 40-40 आमदारांना सांभाळू शकले नाही. त्या आमदारांनी तुमच्या पत्र 2.5 वर्षात कधी सही केलेलं पाहिलं नाही. तुम्ही आमदाराला चपराशी म्हणून वागवलं, तुम्ही खासदारांना त्या ठिकाणी पिऊन म्हणून वागवलं. खरं तर वाईट वागले तुम्ही आमदार खासदाराशी. आणि आज तुमच्यासोबत लोक राहत नाही, आमच्याकडे येत आहेत, तर ते चुकीत आहे. शेवटी या देशामध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष निवडायचा अधिकार आहे, आपलं मत मांडायचा अधिकार आहे. हे तुमचं फेलोअर आहे. वडील आणि मुलगा या दोघांनी सत्तेच्या लोभापायी, उद्धवजीने आदित्य दोघांनी सत्तेच्या लोभापायी सारी शिवसेनेची वाट लावली, विचाराची वाट लावली, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराची वाट लावली, जे आमदार होते त्यांची वाट लावली आणि स्वतःची वाट लावली. आता पुढं उद्धवजी हा इतिहास जमा झालेला विषय दिसेल. जनतेमध्ये केवळ कन्फ्युजन निर्माण करायचं, जनतेमध्ये संभ्रम तयार करून आता सत्तेमधून गेल्यानंतर केवळ जनतेच्या मनात कन्फ्युजन करण्याकरता अशा प्रकारचे वक्तव्य बाहेर येतात आहे. महाराष्ट्र ना कधी तुटला, ना कधी तुटणार, ना कधी कुणी तोडण्याची हिंमत करणार. मुंबईपासून महाराष्ट्र एक संघ आहे आणि एक संघच राहील. खरं तर ज्या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही आहे, ज्या गोष्टीचा काही अर्थ निघत नाही, अशा अर्थहीन तथ्यहीन गोष्टी उद्धव ठाकरे सध्या करतायत. भाजपचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन. अरे किती ती सत्तेसाठी लाचारी, सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी असं ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय ती म्हणजे पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा टीका पाहायला मिळते. नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरती थेटपणे टीका केलेली आहे, पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरूनही टीका केलेली आहे. त्यांच्याच हातात आता शिवबंधन अशा प्रकारचा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. सत्तेसाठी असलेली लाचारी असं म्हणत दुसरीकडे सुषमा अंधारे यांच्यासोबत असलेला हा फोटो देखील त्यांनी ट्विट केल्याचं आपण या क्षणाला पाहतोय.
या क्षणाची राजकीय क्षेत्रातली सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे भाजपचे आमदार नितेश राणेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे. बाळासाहेबांवरती जी टीका यापूर्वी करण्यात आलेली होती त्याचाच दाखला देत त्यांनी थेटपणे हे ट्विट केलंय. तर नितेश राणे यांनी नेमका कुठला व्हिडिओ ट्विट केलेला आहे पाहूयात. कोण शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे. हात थरथर 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 करायला लागल्या आणि त्या हातात तलवार. अत्तरनी बँड पोरं काही गोट्या खेळायला गेलीत का? गेली गेलीत काही? गेली दिंडा खेळायला लागलीत का? ह्याच्यावर आग्रलेख कधीच होत नाही. तर नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवरती टीका करत असताना फोटो तर टाकलेलाच आहे, त्याचबरोबर जो व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे त्यामध्ये सुषमा अंधारेंनी काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती केलेली टीका याची आठवण त्यांनी उद्धव ठाकरे यांना करून दिलेली आहे. तर सत्तेसाठी किती लाचारी असं म्हणत आता शिवबंधन बांधून घेतानाचा हा फोटो देखील त्यांचा दाखला देत त्यांनी ट्विट केल्याचं आपण या क्षणाला पाहतोय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत राज्य आणि केंद्र सरकारला जाब विचारलाय. छत्रपती संभाजीराजे यांनी कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटवावं अशी मागणी केलेली होती. तसं अधिकृत पत्रही त्यांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवलेलं होतं, मात्र अद्याप कोश्यारी यांच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही. याचा अर्थ राज्यकर्ते त्यांच्या विधानाशी सहमत आहेत का असा खडा सवाल विचारत संभाजीराजे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला गृहीत धरू नये, शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच असा इशारा दिलेला आहे. तर छत्रपती संभाजीराजे यांच्या या ट्विटनंतर स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते काय पवित्रा घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे. संभाजीराजेंनी या ट्विटमध्ये नेमकं काय अधोरेखित केलेलं आहे ते पाहूयात. भगतसिंग कोश्यारी यांच्यावरती अजूनही कोणतीच कारवाई झालेली नाही आणि कारवाई होत नाही, याचा अर्थ त्यांनी राज्यपालांच्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का असा प्रश्न केला. त्या महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये असं त्यांचं म्हणणं आहे. तर शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच अशा प्रकारचा थेट इशारा त्यांनी सरकारला यावेळेला दिलेला आहे. ज्ञानेश्वर साळुंखे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात. ज्ञानेश्वर, खरं तर आत्ताचं हे ट्विट सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार अशा स्वरूपाचं आहे, कारण संभाजीराजे यांनी आता उठावाचा इशारा दिला सरकारला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते आणि त्यानंतरच हे सगळे आहेत ते पिटून उठल्याचं पाहायला मिळतात. छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा या संदर्भातलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती यांना पत्र दिलं होतं आणि राज्यपालांना हटावं अशा पद्धतीची मागणी आहे ती केली होती, मात्र अद्याप ही राज्यपालांच्यावरती कोणत्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही आणि त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांच्यासह त्यांची स्वराज्य संघटना आहे ती आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. संभाजीराजे यांनी या संदर्भात ट्विट केले आणि राज्यपालांच्यावरती जर कारवाई होत नसेल तर नेमकं राज्यकर्ते त्यांच्या विधानाशी सहमत आहे का अशा पद्धतीचा त्यांनी सवाल उपस्थित केलाय आणि राज्यपालांच्यावरती जर येत्या काही काळात जर कारवाई नाही झाली तर पुन्हा एकदा उठाव करू अशा पद्धतीचा स्पष्ट इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही आणि संभाजीराजे यांच्या ट्विटनंतर स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी आता नेमकी काय भूमिका घेतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. आपल्याला माहित आहे की विविध राजकीय संघटना सुद्धा राज्यपालांच्या या विधानानंतर आक्रमक झाल्या होत्या, काहींनी तर महाराष्ट्र बंद करण्यापर्यंतचा इशारा आहे ते दिले होते आणि त्यानंतर सुद्धा राज्यपालांच्यावरती कारवाई झालेली नाही आणि आता संभाजीराजे आक्रमक झालेले आहेत यानंतर तरी काय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर राज्यपालांच्या वक्तव्यावरून आता नवा वाद जो आहे तो उफाळताना दिसून येतोय. अद्याप कोश्यारींवरती कारवाई का नाही असा थेट सवाल संभाजीराजेंनी केलेला आहे. तर स्वराज्य संघटनेनं राज्यपालांचे कार्यक्रम उधळण्याचा इशारा दिलेला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यपालांवरती कारवाईची मागणी केल्यानंतरही कार्यवाही झाली नसल्यानं संभाजीराजेंनी पुन्हा एकदा सरकारचे म्हणजेच कोश्यारींच्या वक्तव्याला समर्थन आहे का हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि यानंतर स्वराज्य संघटना मैदानात उतरली आहे. कोश्यारी हटवा, दिल्लीला परत पाठवा म्हणत
राज्यभरातील पदाधिकारी कोश्यारी यांच्या विरोधात निदर्शन करून निवेदन देण्यात येतील, तसंच राज्यपालांचे राज्यभरातील कार्यक्रम स्वराज्य संघटना उधळून लावेल असा इशारा स्वराज्याचे प्रवक्ते डॉक्टर धनंजय जाधव यांनी दिलेला आहे. स्वराज्य संघटना राज्यभरामध्ये त्यांच्या साधीला साथ देणार, राज्यपाल हटवा या मोहिमेत सहभागी होणार, राज्यभरामध्ये स्वराज्य संघटना निवेदन देईल, निदर्शने करेल, याही पुढे जाऊन राज्यपालांचा किती राजशिष्टाचार असला, ते कितीही प्रथम नागरिक असले तरी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या उपर कोणी नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील राज्यभरामध्ये होणारे कार्यक्रम राज्यपालांचे हे स्वराज्य संघटना उधळून लावेल आणि राज्यपालांना सळो की पळो करेल. राज्यकर्त्यांना आमचं आव्हान आहे, तात्काळ आपण राज्यपाल कोश्यारी यांना हटवा आणि या महाराष्ट्रातील शिवभक्तांचा, या हिंदुस्थानातील शिवभक्तांचा स्वाभिमान जागवा. मुंबईमधील नेस्को ग्राउंडवरती मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्यात पुन्हा एकदा राजगर्जना होईल. 6 महिन्यानंतर राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. राज्यात सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा, सावरकर, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराजांबाबत केलेलं विधान, हर हर महादेव चित्रपट वाद या मुद्द्यांवरून वातावरण तापलेलं आहे. आता राज ठाकरे आपल्या भाषणात याचा कसा समाचार घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व जे गटाध्यक्ष आहेत मुंबईतले त्यांचा हा मेळावा आयोजित केलेला आहे. त्यांना मार्गदर्शन तर निश्चितपणे सन्माननीय राजसाहेब करतील, पण गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रातल्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत, ज्या पद्धतीने राजकारणाचा स्तर जो खाली गेलेला आहे, जे राजकारण अगदी गढूळ पाण्यासारखं झालेलं आहे, मला असं वाटतं सन्माननीय राजसाहेबांचं संबोधन हे एखाद्या तुलटीप्रमाणे असेल की जी ही राजकारणातली गढूळता दूर करेल. सर्व गटाध्यक्षांना निश्चितपणे, आणि एक आपल्याला माहिती आहे की सन्माननीय राजसाहेबांचं भाषण ही आमच्यासारख्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना ऊर्जा असते, आणि ते ऊर्जा घेण्यासाठी म्हणून आज मुंबईतले सर्व गटाध्यक्ष तिकडे जाणार आहेत. आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक तिकडे पोहोचणार आहोत आणि निश्चितपणे सन्माननीय राजसाहेबांच्या भाषणातून एक ऊर्जा आम्हा सर्व महाराष्ट्र सैनिकांना मिळेल आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जोमाने आम्ही कामाला लागू. तर सुस्मिता बदाणे पाटील आमच्या प्रतिनिधी यावेळेला थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. सुस्मिता, एका बाजूला संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतलेली, तर दुसरीकडे आज मुंबईतली जी राजगर्जना होती आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कशा प्रकारची तयारी, कुठल्या मुद्द्यांवरती आज राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे? आता सध्याचा राजकीय एकूणच जो काही वातावरणाचा आपण आढावा घेतला तर अनेक मुद्दे आहेत की ज्यावरती थेटपणे राज ठाकरे आपली भूमिका मांडतील. गटप्रमुखांच्या या मेळाव्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना, आपल्या गटप्रमुखांना, पदाधिकाऱ्यांना ऊर्जा देण्याचं काम ते करणार आहेत. ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये आपण कोश्यारी यांची वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर राजकीय प्रतिसाद जे आपल्याला पाहायला, पडसाद जे पाहायला मिळत होते, त्यावरती ते बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी महानगरपालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य निवडणुका एकल्या चलोरेच्या भूमिकेनं, एकट्यानं लढण्याची भूमिका त्यांनी घेतलेली होती, परंतु दरम्यानच्या काळामध्ये शिंदेगड, भाजप यांच्याशी त्यांची जवळीक सुद्धा वाढलेली आहे. त्यामुळे आजचा गटप्रमुखांचा मेळावा हा अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या गटप्रमुखांच्या मेळाव्याकडे लागलेलं आहे. राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे बघणं महत्वाचं आहे. तत्पूर्वी जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांनी काही मुख्य पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे, त्यांच्यासोबत काही महत्वाच्या बैठका त्यांच्या झालेल्या आहेत आणि जी माहिती समोर येते त्यानुसार साधारणपणे 6:30-7 वाजण्याच्या दरम्यान राज ठाकरे हे स्वतः सगळ्यांना संबोधित करतील, सगळ्यांशी संवाद साधतील आणि तेव्हाच नेमकं स्पष्ट होणार आहे की राज ठाकरेंच्या मते या राजकारणाची बदललेली स्थिती काय आहे, बदललेला स्तर नेमका काय आहे, कशा पद्धतीने मनसेची तयारी असेल आगामी काळातील निवडणुकांना सामोरे जाण्याची. बरोबर आहे, आगामी निवडणुकांना सामोरे जाण्याच्या दृष्टीनं देखील ही संपूर्ण तयारी असेल आणि आज कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांवरती ते बोलतात यावरती आपलं लक्ष. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तर बीडच्या गेवराई तालुक्यामधील तहसीलदार सचिन खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संरक्षणाची मागणी केलेली आहे. वाळू माफियांकडून माझ्या जीवितला धोका आहे असं म्हणत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली, त्यामुळे जिल्ह्यात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आलेली आहे. या अगोदर देखील गेवराई तालुक्यामध्ये महसूल प्रशासनावरती अशा प्रकारे हल्ले झालेले आहेत.
जिल्ह्यामध्ये अक्षरशः वाळू माफियांचा धुडगूस असल्याचं पाहायला मिळतंय. तहसीलदारालाच त्या ठिकाणी जे आहे संरक्षणाची मागणी होऊ लागलेली. जिल्ह्यात वाळू माफियांचा धुडगूस पाहता पोलीस संरक्षणाची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तहसीलदार स्वतःच त्या ठिकाणी जर सुरक्षित नसतील तर इतरांचं काय, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. तहसीलदारालाच त्या ठिकाणी संरक्षणाची आवश्यकता आहे कारण जिल्ह्यातील वाळू माफिया धुडगूस घालत असल्याचं म्हणत त्यांनी थेटपणे जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारचं पत्र लिहिलंय. या पत्राच्या माध्यमातून आपल्याला संरक्षण द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. सुरेश जाधव आमचे प्रतिनिधी अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. सुरेश, बीडमध्ये जिल्ह्यात वाळू माफियांची एका बाजूला दहशत आहे तर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून स्वतःच्या संरक्षणाची मागणी केल्याचं ऐकायला मिळतंय. काय नेमकं या पत्राद्वारे त्यांचं म्हणणं आहे? वाळू माफियांनी ट्रॅक्टर घालत म्हणजे तर यावेळेला आपण पाहतोय की सुरेश जाधव आपल्याबरोबर पुन्हा एकदा कदाचित जोडले जाऊ शकतात. मात्र त्यांच्याकडून आलेल्या बातमीनुसार जिल्ह्यात वाळू माफियांनी धुडगूस घातलेला आहे. तहसीलदारालाच त्या ठिकाणी संरक्षणाची आवश्यकता आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तशा प्रकारचं पत्र लिहिलं आहे. जिल्ह्यात वाळू माफिया जे आहेत त्यांनी धुडगूस घालायला सुरुवात केलेली आहे. तर यापूर्वी देखील अशाच प्रकारे त्या ठिकाणी वाळू माफियांवरती कारवाई दरम्यान जीवघेणे हल्ले झाल्याचं अनेक घटना ज्या आहेत त्या समोर आलेल्या होत्या आणि या घटना समोर आलेल्या असतानाच दुसरीकडे आता तहसीलदारांनी थेटपणे जिल्हाधिकाऱ्यांना संरक्षणाची मागणी केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र लिहिलं आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोलापूर विकास मंचाकडून आंदोलन सुरू आहे. उपोषणाच्या ठिकाणी सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक धर्मराज कडादी आणि सोलापूर मंचचे केतन शहा यांच्यात वाद झाल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालंय. यावेळी धर्मराज कडादी यांनी तुम्हाला गोळ्या घालीन अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप केतन शहा यांनी केलाय. संचालक कडादी यांनी चक्क खिशातून रिव्हॉल्वर काढून केतन शहा यांना धमकावलंय आणि या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. वकिलांशी चर्चा करून या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार असल्याचं शहा यांनी म्हटलंय. तर सोलापुरात रोज विमानसेवा सुरू व्हावी अशी या उपोषणकर्त्यांची मागणी आहे. मात्र विमानसेवेला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडथळा ठरतीये. ही चिमणी लवकरात लवकर पाडली जावी अशी या उपोषणकर्त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे हा वाद उफाळून आलेला आहे. 3 आठवड्यांपासून हे चक्री उपोषण सुरू आहे. जास्त काय केला तर तुला गोळी घालेल म्हणले. म्हणलं मला माहीत आहे साहेब, तुमच्याकडं रिव्हॉल्वर आहे आणि त्याचं लायसन्स आहे, मला माहीत आहे. तुला माहीत काय काय रे म्हणून त्याने खिशातनं रिव्हॉल्वर काढलं, सिल्वर रंगाचं रिव्हॉल्वर काढलं आणि गोळी घालून तुला ठार करेल म्हणून सांगितलं. म्हणलं साहेब हे शोभत नाही, तुम्ही एवढे मोठे व्यक्ती आहात, हे चांगलं दिसत नाही, एवढ्या संस्थेवर काम करता, तुमच्या एवढ्या शैक्षणिक संस्था आहेत, हे तुम्हाला शोभत नाही साहेब म्हणून त्यांना विनंती करत होतो. तरी रागाच्या भरात ते बीपी हाय झाल्यासारखं करत होते आणि गोळी मारून मारायची धमकी त्यांनी मला दिली. पण त्याच्यानंतर आमचे सहकारी सगळे त्यांना घेऊन गाडीमध्ये बसवले आणि ते निघून गेले. आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेला वांद्रे ते माहीम किल्ला या दरम्यान 3.59 किलोमीटरचा सायकल ट्रॅक बांधण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. या प्रस्तावाला नुकतीच पालिका प्रशासकांनी मंजुरी दिली आहे. तर सायकल ट्रॅक आणि बोर्ड वॉक अशी दोन कामं करण्यात येणार असून त्यासाठी तब्बल 218 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये या प्रस्तावावरती स्थायी समितीत चर्चा झालेली होती. सुस्मिता भदाणे पाटील आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. सुस्मिता, 218 कोटींचा प्रस्ताव अखेर मंजूर झालेला आहे आणि आता सायकल ट्रॅक तयार होईल. माहीम ते वांद्रे किल्ला या दरम्यान हा सायकल ट्रॅक बनवण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प आदित्य ठाकरे यांनी मांडलेला होता. अर्थसंकल्पामध्ये पालिकेच्या त्याला मंजुरी मिळालेली होती, परंतु विरोधकांचा स्थायी समितीमधील विरोध याला कायम होता. कारण साधारणपणे 218 कोटी रुपयाचा खर्च या सायकल ट्रॅकवरती करण्यात येत होता आणि तब्बल 15 महिन्यांनंतर या संपूर्ण प्रकल्पाला मान्यता मिळालेली आहे, मंजुरी मिळालेली आहे. पर्यटनासाठी आणि मुंबईकरांच्या सोयीसाठी म्हणून अशा पद्धतीचं हे सायकल ट्रॅक बनवण्यात येणार होते आणि येणार आहेत. परंतु आत्ता जी प्रतिक्रिया समोर येते, संदीप देशपांडे यांनी सुद्धा या सायकल ट्रॅकचा विरोध केलेला आहे. कारण एकीकडे मुंबईकर ज्या पद्धतीनं रस्त्यांवरती ट्रॅफिकच्या समस्येला सामोरे जात असतात, त्यावेळेला अशा पद्धतीने आणखीन रस्ते हे
निमुळते करण्याचा प्रयत्न कुठेतरी आदित्य ठाकरे करतात असाही आरोप मनसेच्या वतीनं करण्यात येतोय. त्यामुळे जरी या प्रकल्पाला मान्यता मिळालेली असली तरी हा प्रकल्प कधी सुरू होणार, पूर्णत्वास कधी जाणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. बरोबर आहे, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर 218 कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. सायकल ट्रॅक आता मार्गावरती अखेर येणार आहे आणि या संदर्भातली मागणी यापूर्वी आदित्य यांनी केलेली होती. त्यानंतर वळूयात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती DRI म्हणजेच महसूल गुप्तचर संचालनालयानं 40 कोटी रुपयांचे 8 किलो हेरॉईन जप्त केलेलं आहे. 2 परदेशी नागरिकांकडून हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये 40 कोटी रुपयांचा ड्रग्ज जप्त करण्यात आल्याची सर्वात मोठी बातमी. तर ड्रग्ज प्रकरणी 2 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील ज्ञानदेव गुरुकुल आधाराश्रमामध्ये 5 मुलींवर अत्याचार झाल्याचं पोलीस तपासात धक्कादायक वास्तव समोर आलंय. 2 दिवसांपूर्वी या आश्रमात राहणाऱ्या एका मुलीनं अत्याचार झाल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला होता आणि त्यानंतर या आश्रमाचा संस्था चालक संशयित हर्षल मोरे यानं 6 मुलींवर अत्याचार केल्याचं समोर आलं. या आश्रमात 13 मुली वास्तव्याला आहेत. संशयित आरोपी हर्षल मोरे विरुद्ध नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. लक्ष्मण, हर्षल मोरेला यापूर्वीच आलेल्या अपडेटनुसार जे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पोलीस पुढील तपास करत होते, इतर मुलींनी किंवा अशा प्रकारे अत्याचार झालेल्यांनी समोर येऊन आणखी काही तक्रारी समोर येताना दिसत आहेत का लक्ष्मण? नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरण तपासानंतर पोलिसांनी या आश्रमशाळेचा संचालक हर्षल मोरे याला अटक केली होती. हर्षल मोरेच्या अटकेच्या दरम्यान या आश्रमशाळेमध्ये त्याच्या सोबत इतर ज्या काही मुली तिथे शिक्षण घेत होत्या त्या मुलींचा ज्या वेळेला पोलिसांनी तपास केला त्यापैकी 5 मुलींनी आता समोर येऊन हर्षल मोरेच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराची तक्रार केलेली आहे. एकाच व्यक्तीकडनं अशा प्रकारे त्यांच्या आधार आश्रमामध्ये शिकणाऱ्या ज्या अल्पवयीन मुली आहेत त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. या प्रकरणाचा तपास जो आहे तो नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील एक वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी यांच्याकडनं केला जातोय आणि त्यांच्या अधिपत्याखाली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली जाते. त्यामुळे आतापर्यंत 6 मुलींनी या हर्षल मोरे विरोधात पोलिसात तक्रार दिलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गुन्ह्याची व्याप्ती पुढच्या काही टप्प्यामध्ये आणि तपासामध्ये वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. मात्र या सगळ्या घटनेनंतर नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट पसरलेली आहे आणि आदिवासी समाजाच्या वेगवेगळ्या संघटनांकडनं आणि इतर सामाजिक संघटनांकडनं हर्षल मोरे विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, त्याला फाशीची शिक्षा करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती केली जाते. त्यामुळे एक संतप्त भावना जी आहे ती जनमानसात या सगळ्या घटनेमुळे निर्माण झाली आहे. नक्कीच, धन्यवाद लक्ष्मण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. जनमानसामध्ये निश्चितच त्यामुळे घबराटीचं वातावरण आहे. संस्था चालक हर्षल याने केलेलं हे दुष्कृत्य आणि त्याच्या विरोधात आता गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची आपण अपडेट पाहतोय. पुण्यामध्ये पानटपरीच्या वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. घराशेजारी पानटपरी टाकली या रागातून ही हत्या करण्यात आली. आशिष कांबळे यांचा मध्यरात्री तीक्ष्ण शस्त्रानं वार करून खून करण्यात आलेला आहे. तर खडकी परिसरात ही घटना घडलेली असून खडकी पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलेलं असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे आणि हत्येसाठी वापरण्यात आलेले कोयते जप्त करण्यात आलेले आहेत. एसटी महामंडळामध्ये निवड झालेल्या मात्र अंतिम नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या चालक वाहकांकडून नियुक्तीसाठी लाचखोरीचा संकेत देणारा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा बस स्थानकावरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये एसटी महामंडळात 2019 सरळ सेवा भरतीनं निवड झालेल्या चालक आणि वाहकांकडून अंतिम नियुक्तीसाठी पैसे घेतले जात असल्याचं दिसतंय. धक्कादायक बाब म्हणजे 3000 रुपये घेऊन निवड झालेल्या चालक आणि वाहकांना नियुक्ती पूर्वीची अत्यंत महत्वाची अंतिम चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं प्रमाणित केलं जाईल असं आश्वासन दिल्यानंतर हे रुपये घेतले जात आहेत. एसटी महामंडळात सरळ सेवा भरती पद्धतीनं 2019 नागपूर जिल्ह्यासाठी 183 तर राज्यभरासाठी जवळपास 4000 चालक आणि वाहकांची भरती पार पडलेली होती.
उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. एसटीला खऱ्या अर्थानं आता अशा प्रकारे विळखा पडलेला आहे का, हा विचारावासा प्रश्न विचारावासा वाटतो. कारण चालक वाहकांकडून नियुक्तीसाठी लाच घेतल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. उदय, या पद्धतीने हा व्हिडिओ समोर आलेला आणि या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने संभाषण केलं जातं, कारण सरळ भरतीच्या प्रक्रियेमध्ये जी आहे ती शेवटची चाचणी असतं आणि या चाचणीमध्ये जे 18 चाचण्या होणार असतात त्या अतिशय महत्वाच्या असतात. कारण ड्रायव्हर ज्यावेळी बसचं स्टेअरिंग हातात घेतो त्यावेळी त्याचे डोळे फिट आहे का आणि इतर गोष्टीची चाचणी याच्यातून होत असते. आणि जर अशा पद्धतीनं पैसे घेऊन नियुक्ती केली जात असेल तर प्रवाशांचा जीव कुठेतरी धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ ज्या पद्धतीने व्हायरल होतो आणि त्यामध्ये जे संभाषण केलं जातं ते अतिशय धक्कादायक आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी आम्ही एसटीच्या अधिकाऱ्यांशी या सगळ्या बाबतीत संपर्क साधला त्यावेळी त्यांनी हात वरती केले, या व्हिडिओचा आमचा कुठला संबंध नसल्याचं सांगितलेलं आहे. मात्र कुठेतरी आता एसटीमध्ये खालच्या कर्मचाऱ्यांपासून भ्रष्टाचार केला जातोय का असा सवाल या निमित्तानं उभा झाला तरी आश्चर्य वाटायला नको. नक्कीच आश्चर्य वाटायला नको, कारण तशा प्रकारची थेटपणे घटना कॅमेरामध्ये कैद झालेली आहे आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण ती राज्यभरापर्यंत यावेळेला पोहोचवतोय. धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी उदय. ब्रेक नंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. औरंगाबादमध्ये ठाकरेंच्या पक्षाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूनं लागण्यासाठी हवन केलंय. खुलताबादच्या दक्षिणमुखी मारुतीजवळ हवन करण्यात आलेलं आहे. येत्या 29 तारखेला न्यायालयामध्ये शिवसेनेचं भविष्य ठरणार आहे आणि त्या संदर्भात खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. तो निर्णय आपल्या बाजूनं लागून बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी खैरे यांनी हवन सुरू केलेलं आहे. खोक्यासाठी गेले असतील हे, बाकी अजून पदासाठी गेले असतील, परंतु ते काही टिकणार नाही जास्त. 29-30 तारखेच्या नंतर पहा काय होतं, जी तारीख आली जी सुप्रीम कोर्टाची तारीख होईल त्याच्यानंतर पहा. म्हणून माझीसुद्धा पूजा 27 तारखेला माझी पूजा इथे आहे. हवन आम्ही जाऊ जबरदस्त करू, मग तेही दक्षिणमुखी मारुतीला हवन करू जिथे त्या ठिकाणी सगळ्यांचं हवन होतं तिथे, आणि पहा काय होतं मग. औरंगाबाद शहरामध्ये गोवरचा धोका वाढताना पाहायला मिळतोय. जिल्ह्यामध्ये तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असतानाच आता आणखी एक 8 संशयित बालकं आढळून आलेली आहेत. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवले जाणार आहेत आणि याआधी शहरामधील 29 संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत. त्यामुळे मनपा प्रशासन अलर्ट मोडवरती पाहायला मिळत आहे. नागपूरमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागलेला आहे. तर नोव्हेंबरच्या पहिल्या 3 आठवड्यांमध्ये 22 रुग्ण शहरात आढळलेले आहेत. पालिकेनं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील केलेलं आहे. आता गोवर पाठोपाठ नागपूरमध्ये डेंग्यूचा धोका देखील वाढत असल्याचं दिसतंय. शहरामध्ये डेंग्यूचे एकूण 22 रुग्ण आढळल्यामुळे नागपूरकरांची चिंता वाढलेली आहे. उपराजधानीमध्ये डेंग्यूचा विळखा वाढत चालल्याचं दिसतंय. पहिल्या 3 आठवड्यातच 22 रुग्ण आढळून आलेले आहेत. औरंगाबादमधील लासूर स्टेशन इथं ट्रेनचा मोठा अनर्थ टळलाय. एकाच रुळावरती 2 ट्रेन धावल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. ट्रेन चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. तर या दोन्ही ट्रेन कुणाच्या चुकीमुळे ही तांत्रिक बिघाडामुळे एकाच रुळावरती आल्या याबाबत तपास सुरू आहे. तर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 डेमो ट्रेन आलेली असताना नगरसोल एक्सप्रेसही याच रुळावरती आली. दरम्यान या प्रकरणी आता स्टेशनवर कर्तव्यावरती असलेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिकंदराबाद इथे चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. अकोला रेल्वे स्टेशनवरती काचीकुडा एक्सप्रेस जात असताना एका महिलेचा अपघात झालेला आहे. महिला तोल जाऊन पडली आणि इतक्यात तिथे असलेल्या आरपीएफ जवानानं महिलेचे प्राण वाचवलेले आहेत. ही दृश्य आहेत अकोला इथल्या रेल्वे स्थानकावरची. एक महिला त्या ठिकाणी अपघात होता होता वाचलेली आहे. तिथल्या सतर्क असलेल्या आरपीएफ जवानामुळे तिचे प्राण वाचलेले आहेत. बिहारच्या सारण इथं भीषण अपघात झालेला आहे. यात एका भरधाव कारनं तब्बल 18 जणांना चिरडल्याची माहिती आहे. सारण इथे काही लोक रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्काराचं जेवण करत होते आणि अशातच एका भरधाव कारनं काही लोकांना चिरडलं. यात 18 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाला तोडून कार वस्तीत शिरली. जखमींना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं असून त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. T20
टीव्ही आणि चित्रपट जगतातील कलाकारांसोबत फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आणि अशातच आता जुन्या महाभारत मालिकेमध्ये दुर्योधनाची भूमिका साकारणारे अभिनेते पुनीत इस्सार यांचीही फसवणूक होणार होती. त्यांचं ईमेल अकाउंट हॅक करून त्या माध्यमातून तब्बल 13,76,000 रुपयांचा त्या ठिकाणी जो आहे तो गंडा घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि या प्रकरणी मुंबईतील ओशिवारा पोलिसांनी मालवणीतून एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीला 28 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बुलडाणा जिल्ह्यामधील लोणार तालुक्यातील बिबी ते किनगाव जट्टू रोडचं काम गेल्या 3 वर्षांपासून अर्धवट अवस्थेमध्ये बंद होतं ही बातमी न्यूज 18 लोकमतनं प्रसारित केली होती. याचाच धसका घेत ठेकेदारानं काम सुरू केलंय. जगप्रसिद्ध लोणार सरोवर बघण्यासाठी पर्यटकांना याच मार्गानं जावं लागतं. ब्रेकनंतर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये सध्या पाऊस होतोय आणि त्याचाच परिणाम महाराष्ट्रातील दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही भागात झालाय. या विभागात अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झालेलं असून काही भागात हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. पुढील 2 ते 3 दिवस पावसाळी स्थिती कायम राहणार आहे अशी माहिती हवामान विभागानं दिली. तर कोकणात आणि विशेष रत्नागिरीमध्ये अंशतः ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली आहे त्यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या बाष्पामुळे सध्या दक्षिण कोकणात पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळत आहेत. आता आपण सध्या अरबी समुद्राच्या समुद्रकिनारे आहोत आणि जर आपण जर बघितलं तर या ठिकाणी पूर्णपणे ढगाळ वातावरण आहे आणि हे ढगाळ वातावरण पुढील 2 ते 3 दिवस असंच राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. कारण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पामुळे कोकणात आणि मध्य महाराष्ट्र इतर ठिकाणी पावसाच्या सरी ह्या बरसताना पाहायला मिळत आहेत. गेल्या 2 दिवसात सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरीचा संगमेश्वर पट्टा असेल या ठिकाणी पावसाच्या सरी कोसळलेल्या होत्या आणि यामुळे कुठेतरी आता आंबा बागायतदार हे चिंतातूर झालेले पाहायला मिळत आहेत. कारण हा जो अवकाळी पाऊस आहे ह्याचा आंब्याच्या उत्पादनावर फार मोठा परिणाम होणार असून आंबा उत्पादन जे आहे हे नुकसानीत जाण्याची चिन्ह नाकारता येत नाही आणि पुढील 2 ते 3 दिवस हे वातावरण ढगाळ वातावरण हे अशाच पद्धतीने राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. यामुळे आंबा व्यापारी वर्गावर तर परिणाम होणारच आहे परंतु जनजीवन देखील विस्कळीत होण्याची चिन्ह नाकारता येत नाही. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. तर आतापर्यंत आपण पाहिलेल्या महत्त्वाच्या घडामोडी ठरतील आज दिवसभर मुद्दा महाराष्ट्राचा. तर मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.